हॉट चॉकलेट प्रोडक्शन्सना खूप खूप शुभेच्छा देईन की त्यांचा हा जो संकल्प आहे चायवाला हा चित्र या चित्रपटाचा तो यशस्वी ठरो. आणि मी एक छान ड्युएट गायला आहे या चित्रपटामध्ये. अभिजित कोसंबी हा अत्यंत गुणी गायक आहे ज्याच्याबरोबर मी हे गाणं गाते. मिलिंद मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं आहे आणि विनय येरापल्ले यांचे शब्द आहेत. तर प्रत्येक मराठी मनाला आयडेंटिफाय होणारं असं आपलं शेतातलं एक गोड ड्युएट आहे हे. तर फूट टॅपिंग आहे, नोकझोक आहे, छान आहे. तर हा अख्खा चित्रपटच असाच लोकांना आवडो. आणि या चित्रपटात जी माझ्यामध्ये नवीन पेर सादर होणार आहे त्यांनाही माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि जेव्हा एक चित्रपट बनत असतो तेव्हा मला असं वाटतं की त्या चित्रपटाच्याद्वारे बऱ्याच जणांना रोजगार मिळत असतो, एक मराठी चित्रपटसृष्टी फुलत असते. तर पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा आणि देव करो हा चित्रपट खूप चालो आणि सगळ्यांच्याच प्रयत्नांना खूप छान यश येऊ. धन्यवाद. निर्मित चित्रपट चायवाला चा मुहूर्त झालेला आहे आणि आजच्या दिवशी पहिलं गाणं पण रेकॉर्ड होणार आहे. त्यानिमित्ताने मी पूर्ण हॉट चॉकलेट प्रोडक्शन टीम, अजय सूर्यवंशी त्यांची पूर्ण टीम, सहकारी सर्व म्युझिक डायरेक्टर्स, टेक्निकल टीम सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि नक्कीच रिलीजनंतर हा चित्रपट, जसं त्याचं शीर्षक आहे चायवाला, नक्कीच याला खूप खूप यश मिळेल अशी मी देवाला प्रार्थना करतो. मेरा सेकंड पिक्चर आहे, पहिला मैंने एक हिंदी किया था. और विशेष चॉइस है इसमें, हर कोई अपने अपने बच्चों को लॉन्च करता है लेकिन हम लोग इसमें अनाथ लड़का लड़की लॉन्च कर रहे हैं. और आज पहला गाना हम लोग रिकॉर्डिंग कर रहे हैं इसका मुहूर्त में. और बहुत जल्दी अपना इसका मोशन पोस्टर पे अपन ये कर रहे हैं और अगले महीने में हम लोग शूटिंग पे जा रहे हैं. महाराष्ट्र में भी वाड़ा में शूटिंग हो जाएगी इसकी और बाकी कास्टिंग तो हो गया है पूरा. वो तो डायरेक्टर साहब अच्छे तरीके से समझा सकते हैं उसमें. तो चाय वाला है असल, अगर इसे आप चाय वाला देखेंगे तो एक चाय वाला अपने देश में है और एक चाय वाला हमारे यहाँ फिल्म इंडस्ट्री में भी रहते हैं जिसको हम स्पॉट बॉय बोलते हैं. तो कहानी हमारी एक स्पॉट बॉय की, मतलब एक छोटे लड़के की कहानी है कि जो एक अपने गाँव के लिए एक सपना देख रहा है कुछ करने के लिए, लेकिन उसका जो तरीका है बड़ा छोटा है. शुरू से ही इसे गांव में भी छोटा रहा है, फिल्म में काम करने में भी उसे बहुत छोटा रहा है, लेकिन सपना है कि गांव के लिए कुछ करेंगे. उसी की जर्नी है, जो जर्नी पूरा एकदम एक तरह से कॉमेडी में भी जाता है. बाकी तो फिल्म आएगी कि बाकी चीज़ें देखेंगे. हाँ, मैंने और अजय भाई दोनों मिलकर ये गाना आज मैंने जो किया, ये दरअसल डुएट सॉन्ग है, लव स्टोरी है. तो ये अजय भाई और ये दोनों लोग इसमें हमारे दोनों लोग अनाथ से हैं. सब लोग वही जो बात कर रहे थे कि सभी लोग अपने अपने लोगों को लॉन्च करते हैं. हम लोगों ने कोशिश किया कि भाई ऐसे लोगों के जो टैलेंट थे उनको भी सपोर्ट किया जाए, साथ दिया जाए और फिर उनको जो है तो दिया जाए. शूटिंग कहाँ कहाँ होने वाली है? शूटिंग कुछ पार्ट मुंबई में होना होगा, नहीं तो ये वाड़ा करके जगह है कंदी वाभी मंडी के आसपास, वहाँ पे गांव है. पूरा लोकेशन हमारा गांव का है, गांव में ही हम लोग पूरा शूट करेंगे. कितने गाने हैं इसमें? 5 गाने हैं, मतलब एक हमारा जो है वासुदेव सॉन्ग है, भक्ति भजन जैसा है, उसका हमारा लव स्टोरी. और जब हमारे एक सिचुएशन में होता है कि जब लड़का कामयाब नहीं होता तो एक सैड सॉन्ग है. और फिर जब काम एक जब हैप्पी वाला सॉन्ग है, जब उसका काम सक्सेस हो जाए उसके बाद हमारा टाइटल. क्या प्लान है रिलीज का? फिलहाल तो अभी हम लोग आज गाना कर रहे हैं, अभी मुहूर्त फिक्स करना है, फिर बुकिंग करना है. रिलीजिंग का एक फरवरी में मुहूर्त है, तो हम लोग मार्च तक रिलीज करने का प्लान कर रहे हैं कि मतलब महाराष्ट्र में तो पूरा करेंगे. उदय सबनीस जी हैं और गौरव मोरे से बात चल रही है, राजपाल जी से बात हो रही है और भी बहुत से हैं आर्टिस्ट जो कन्फर्म हो जाएंगे वैसे हम लोग बात कर रहे हैं. नाम राज योगिनी है और मैं भी एक आर्टिस्ट हूँ. लेकिन जो सर ने बताया था कि इस फिल्म में सबसे अलग बात यही है कि जो ऑर्फन है वो सामने आ रहे हैं.
हमेशा हम कुछ आर्टिस्ट को देखते हैं, कुछ नए आर्टिस्ट रहते हैं, लेकिन ये बहुत अलग बात है कि हम जैसे लोगों को भी यहाँ पे प्लेटफॉर्म मिल रहा है, तो ये बहुत बढ़िया है। तो मुझे लगता है इस बात से ही इस फिल्म में भी बहुत बढ़िया चीज़ें होगी और बहुत इंटरेस्टिंग होगी। अभी तक मेरा भी कैरेक्टर मैं थोड़ा समझ रही हूँ, उसे देख रही हूँ, तो मुझे भी यहाँ के बहुत अच्छा लगा और इस फिल्म का मैं हिस्सा हूँ, ये बहुत बढ़िया लगा। माझं नाव विनय येरापले, मी या फिल्मचा रायटर आहे। तसं आपल्या फिल्मचं नाव चायवाला, थोडक्यात सांगायचं म्हणजे अजूनही आपल्या महाराष्ट्रात काही गावं अशी आहेत ना की त्यांच्यामध्ये प्रगती झालेली नाही आहे। सरकारने ज्या काही योजना केलेल्या आहेत त्या गावापर्यंत पोहोचत नाही आहेत। का? तर गावातील आपापसी वाद, प्रत्येकाचा इगो हा कुठे ना कुठेतरी मध्ये येत असतो, त्यामुळे गावाची प्रगती होण्यापासून वाचते। आणि आपल्या या चित्रपटातून आपण गावाची प्रगती कशी होते आणि सरकारने दिलेल्या योजनेंचा गावाला कसा काय फायदा होतो आणि गावातल्यांसाठी ते का गरजेचं आहे हे आपण त्या फिल्ममधून पटवून देतो। म्हणजे एका अर्थी आपण सोशल वर्कर करतो असं। मी तानाजी वगैरे या फिल्मचा को प्रोड्युसर आहे। अजय सरांनी मला या फिल्ममध्ये चान्स दिला। खूप तकलीफ आणि खूप कठीण रस्त्यामधून आम्ही इथून जर्नी केली आणि आता चांगल्या सफल रस्त्यावर आम्ही निघालेलो आहे आणि चायवाला आमचा खूप सफल हो, सर्वांनी आम्हाला प्रेम द्यावं हीच आमची इच्छा आहे। मी ॲज अ प्रोड्युसर फर्स्ट मिलिंद मोरे, चहावाला म्हणजे हॉट चॉकलेट प्रोडक्शनचं चहावाला म्हणून पहिली फिल्म करतो, त्याला म्युझिक मी देतो, संगीत मी देतो आहे। अजयजींनी मला ती संधी दिलेली आहे आणि आज पहिलं गाणं आजीवासन स्टुडिओला आम्ही रेकॉर्ड केलं, वैशाली सामंत व अभिजित कोसंबी यांनी खूप सुंदर गाणं गायलेलं आहे, तुम्हालाही नक्कीच आवडेल। धन्यवाद। मी अभिजित कोसंबी, महाराष्ट्राचा महागायक। आज मुंबईमध्ये आजीवासन स्टुडिओला खूप मोठ्या चित्रपटाचा म्हणजे चायवाला या चित्रपटाचा मुहूर्त होतो आहे। सगळी टीम आहे, सगळी कास्ट इथे उपस्थित आहे, डिरेक्टर आहेत, प्रोड्युसर आहेत, संबंध मीडिया इथं उपस्थित आहे। खूप आनंद होतोय। एकदा जोरदार टाळ्या वाजून या चित्रपटाच्या सगळ्या मुहूर्ताला आपण शुभेच्छा देऊया। छान गाणं गायलेलं आहे, खूप सुंदर गाणं आहे, शेतातलं गाणं आहे, जसं वैशालीताईने सांगितलं त्याप्रमाणे सगळ्यांच्या आपण सगळे शेतकऱ्यांची मुलं, आपण सगळे शेती संस्कृती आहे आपली, शेतात आपण धमाल करतो, मजा करतो। मिलिंद मोरे आमचे मित्र संगीतकार, त्यांचं संगीत आहे या चित्रपटाला। मी स्वतः गायलेलं आहे गाणं आणि विनय येरापल्ले यांनी हे गाणं लिहिलेलं आहे आणि खूप छान प्रोडक्शन आहे, हॉट चॉकलेट प्रोडक्शन हे सगळं सांभाळत आहे सगळं प्रोडक्शन। मला खूप आनंद आहे या सगळ्या मोठ्या चित्रपटाचा भाग होताना आणि खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी आणि खूप धमाल आली आज गाणं गाताना, मजा आली। थँक्यू।